आता बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पुण्यातून समोर येते। कसब्याचा निधी पर्वतीला वळवल्याने आमदार रवींद्र धंगेकर आता आक्रमक झालेले आहेत। सरकारने मंजुरी दिलेली 10 कोटी रुपयांची विकास कामे पोटनिवडणुकीनंतर रद्द करून हा निधी पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये वळवण्यात आलाय। कसब्याच्या मतदारांना हा अपमान असून त्यांच्यावरील हा अन्याय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे। तर या विरोधात पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिसतील तेथे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आमदार रवींद्र धंगेकरांनी दिलेला आहे। आजी दादांना मी पत्र दिलेले आहे आणि ज्यांनी ही कुरघोडी केली ती चंद्रकांत पाटील आहेत। चंद्रकांत पाटलांना उद्यापासून जिथं जिथं कसबा विधानसभेत त्यांचे कार्यक्रम होते तिथं मी आंदोलन करणार आहे, धरणे आंदोलन करणार आहे आणि एवढ्या आठवड्यात त्यांच्या घरासमोर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहे। कारण कसबा मतदारसंघाचा जो अपमान केला आहे तो माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करणार नाही, ह्याची त्यांना मी त्याच लोकशाहीच्या पद्धतीने त्यांना जाब विचारणार।